tetapi sekitar tetap makan sekali ya atau ketika itu bisa orang ki ya oleh putih berdiri naik ya apa yang terjadi dari semangat dan atas beberapa jenis sambil di barat atau dalam terjadi di kain ini kita jadi di rumah di kain ini barat dan itu perwangi di negara ini ya ini jelas ya ini pada sebelah dulu itu ki लोकमान्य टिळकन की जेव्हा मंडळाची स्थापना केली होती पुण्यामध्ये तेव्हा त्यावेळेस तर त्यामागचा एक हेतू होता की इंग्रजांसोबत एक लढा द्यायचा होता त्याच्यासाठी त्यांनी गणेश मंडळ स्थापन केली त्याच्यातून युवकांनी एका ठिकाणी यावं आणि चांगली म्हणजे एक युथ पॉवर आपल्याला मिळावी जेणेकरून क्रांतिकारक तिथे घडावे आणि जेव्हापासून गणेश मंडळ तयार झाली तेव्हापासून क्रांतिकारकांची संख्या अफाट वाढली म्हणजे त्याच्या आधीचा या आणि त्यानंतरचा काळ यात खूप अमूलाग्र बदल झाला म्हणजे एवढी काही मोठमोठी क्रांतिकारक तिथे जी निर्माण झाली ती मोठमोठ्या गणेश मंडळातली होती चालेल सर्व काही पुण्यात जेवढी काही मोठी क्रांतिकारक होती तो ऑल ओव्हर भारतानंतर जसं जसं लाला लजपत राय सगळे आता इंग्रज तर नाहीच आहे आपल्या सर्वांनाच माहिती आता लढावनाच्या विरुद्ध द्यायचा तर आज आपण पाहतो की एकदम कल्चर गणेश मंडळाचा खूपच बदल आज गणेश मंडळाची जयंती असो बाबासाहेबांची जयंती असो शिवाजी महाराजांची जयंती असो तर एकच कल्चर चालू झालेला आहे की डीजे लावणं त्याचा आवाज ज्या वेळेच्या जोरात मोठा आवाज तेवढं ते गणेश मंडळाचं नाव दुसऱ्या आमदारांचं चालतं आणि सर्वात मोठा डीजे लावला होता सर्वात जास्त गर्दा होता आणि सर्वात जास्त नाच आम्ही त्या वेळेस केला चला निवडणूक निघाली सहा सातला की रात्री 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मग फक्त काय तर नाचणार म्हणजे ही संस्कृती पूर्ण बदलली झाली लोकमान्य टिळकांना अपेक्षित होतं मला तरी वाटते की त्यांना त्यावेळेस तुम्ही पुढे चालून असं काही की आपल्या संस्कृतीमध्ये निर्माण आपण खूप वाटतो खूप गणेश मंडळाचे खूप काही कार्यकर्ते असतात मलाही माहिती कॉलेज टाईममध्ये मी पण पुण्यामध्ये जेव्हा होतो तो मी पाहिले की खूप जण दारू घेतो लिमिटच्या बाहेर दारू घेताना मी डीजे तिथे येऊन ठिकाणे घालतो ना रोज असतो ना आवाज असतो तसेच नदीवर जातात कितीतरी अपघात होतात कितीतरी तरी वाहून जातात मागच्या दिवशी गेली होती हे मागच्या असा असा एक वर्ष गेला नाही की ज्या वर्षी लोक वाहून गेले आम्हाला माहिती मागच्या वर्षी तिथे एवढे बंधन असून सुद्धा शिक्षणमंत्री असून सुद्धा पण एकाला आमचे रेल्वे जे काही बचाव दल बचाव दल आपले हे ऐकले तर कांबडे 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 कांबडेजी स्वतः बोट मध्ये एकाला इथे वाहताना स्वतःच्या मुलीसोबत तो गेलेला मुलगी जेव्हा पुढे गेली तिथे मुलीला मागे वडला तो स्वतः वाहून जाऊ तो गेला असता पण आपलं बोट तिथे होती आपले लोक तिथेच होते त्यांनी लगेच त्या माणसाला बाहेर काढलं जर तो जीव गेला असता तर आज त्याच्या मुलीवर लहान मुलीवरती याच्या भविष्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा प्रत्येकाने एक गांभीर्याने लिहिलं की दारू पिणे किंवा हे करणे हे यापुरती जे ती झालेली आहे का काय कधी कधी हा एक प्रश्न आमच्या प्रशासनाला नेहमी पडतो आम्ही केव्हाही रात्री फिरतो त्यावेळेस आम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे 12 वाजता तरी मिळवून देण्यात 2 पर्यंत 3 पर्यंत सकाळी 4 वाजता सगळा आढावा घेऊन सगळे कर्मचारी गेले या गोष्टीपर्यंत आम्हाला लक्ष द्यावं लागलं तर माझी विनंती सर्वांना हेच आहे की थोडस हे कल्चर आपलं बदलणं गरजेचं आहे की बाबा ढोल ताशे डीजे पेक्षा नाही असे लेझी या गोष्टींकडे वळणं हे खरंच गरजेचं आहे मी कितीतरी जयंती आमचं पर्यंत मी घेतलं आहे मी कुठल्या जयंतीला पाहतो की बाबा खूप जण मुलं मुली घरातून आई वडील निघालेले असतात जयंती बघायला आलेले असतात काही बेधुंद मुलं असतात जी दारू पिलेले असतात की पाऊस पाण्याची फोडतात आणि त्यांच्या अंगावर पाणी म्हणजे असे मग तिथे काही वाद झाला की मॉब इतका मोठा असतो आणि त्यामागचं कारण काही सांगितलं इथं भुसावळ झाल्यापासून 2 वर्षापासून मी पाहत आहे आमची जी काय तर इथं मी आता लुकेजी बोलले आमचे किरणजी बोलले बबलूजी बोलले माझ्या परिवारातील माझे नगरसेवक त्यांना आमचे माझे त्यांचे संबंध सगळ्यांनाच माहिती म्हणजे मला त्यांच्या सगळ्यांचा सवयही माहिती भुसावळच्या शहरात अजिबात वाबू नये असं त्या सर्वांचे इंटेन्शन आणि त्यासाठी ते टोकाईच पण तुम्ही पोहोचल्याला मागे पुढे बघणार त्यावर दुमत नाही आहे पण प्रत्येकाने अशा इंटेन्शननी काम करावं जेणेकरून कोणतं आज मला तर वाटलं की माझ्या मिसेस किंवा माझ्या बहिणीला घेऊन एखाद्या गणेश मंडळाच्या ठिकाणी जावं आणि मला ती बरात पाहावी तर मला असं सेफ वाटलं पाहिजे
जमा लोक स्वतः आम्हाला दांडे खेळायला मिळतो त्याच्यामुळे आम्ही तिकडे जातो. हे हाही एक फरक या चार पाच वर्षामध्ये जाणवतात. या अनुषंगाने की मुलांनी मुलींनी महिलांनी कसं सहभाग वाढवा गणपतीच्या उत्सवामध्ये गणेश उत्सव निवडून या अनुषंगाने पण सर्वांनी प्रयत्न हे करणं, कारण ही संस्कृती आपल्याला जपायची आहे की एक वाढवायची आहे. नसं परत ते डीजे तेच खाल्लं काही जणांचं पिणं आणि नाचणं याच्याही बाहेर जावं. माझी आई माझी म्हणायची कलियुगामध्ये फक्त दोनच देव आहेत की जे लोक पावतो एक गणपती आणि एक हनुमान. ही दोनच देव अशी आहे की त्वरित तुम्ही काही पण मागा लवकर तुम्हाला ते त्या बाबतीत फळ देत. तर माझं सभांना हेच म्हणणं आहे की विज्ञान तर 2 वर्षापासून पातळ कशी दिसेल प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये कोविडमध्ये प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी जवळचं गेलेला आहे. आणि याच्यातून आपण बाहेर आलो आपल्याला वाटतं की आता उत्सव यावेळेस चांगला आहे. यावेळेस इलेक्शन पण आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती की इलेक्शन असल्यामुळे आज एका मी पाहतो की एका वार्डामध्ये 25 जण तयार झाले. पहिले तुम्हाला 2-3 जण भेटायचे. आज मी पाहतो की एका वार्डामध्ये 25 येतात नगरपालिके. की इतके उत्तर उमेदवार येते तयार झाले इलेक्शन झाल्यानंतर ती संख्या कमी होऊन जाईल. पण आज प्रत्येक नेता आणि प्रत्येक मोठा माणूस प्रत्येक वेळेस मुलांनी मोठी पावती मोठा हे देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यातून मोठा डीजे मोठा हे लावण्यासाठी सगळेजण म्हणजे आपल्या जेवढ्या कार्यकर्त्यांना पुश करता येईल त्यासाठी प्रयत्न ते करतील. पण त्या अनुषंगाने कोणीही मला असं वाटते कायदा व्यवस्था एकदम अजिबातपणे राहतात. गोज गुन्हे येथे लागलं करून तुम्ही बॅनर लावताना नगरपालिकेची पोलीस प्रशासनाची परवानगी देत आहे. त्याच्याशिवाय आनंदी करून बॅनर कुठेही लावू नये. मंडप टाकताना जेवढा काही रोड आहे त्याचा एक तृतीयांश रोडवरतीच आपला मंडप असतो. आता त्या मागचं कारण काय की बार एवढा रोड आहे आणि पूर्ण रोडला मंडप करतो 8 दिवसाचा तर गणेश मंडळ असतो आम्हाला त्याच्यासाठी परवानगी देतो. त्या मागचं सर उद्देश हा असतो शासन की जर एखादी ऍम्ब्युलन्स किंवा एखादी ऍक्सिडेंट झाला साधारणतः एखादा ऍक्सिडेंट झाला तर काय होऊ शकतं त्या मागचं. म्हणजे एखाद्या घराला आग लागली जायला तर गणेश मंडळामुळे जागा नसेल किंवा एखादी महिला बरोबर असू शकते किंवा एखाद्या घरी इमर्जन्सी काही अटॅक आला कोणा काही झालं तर त्यासाठी ऍम्ब्युलन्स जाणं हे खूप गरजेचं असेल. किंवा एखादं ऍक्सिडेंट झालं तर काही काही ऍम्ब्युलन्स तर आपण गणेश मंडळ रोडवरती आहे. काही जणांचं रोडवरती असतात तर तेवढी जागा की आमची फायर ब्रिगेड आणि ऍम्ब्युलन्स जावी याच्यासाठी प्रत्येकाने जागा सोडावी याच्यासाठी त्या सर्वांना विनंती करत आहोत. परवानगी देता येईल आम्ही तपासणार आहोत पोलीस प्रशासनाच्या मदतीनं. आता अजून एक सर्वात महत्त्वाचं की आपल्याला यावर्षी सर्वांना माहिती की 75 वर्ष झाले आता एक अमृत महोत्सव आहे. या अनुषंगाने काही आपणासाठी तयार करता आल्या तर सर्वांना विनंती आहे की 75 वर्ष म्हणजे थोडे काही क्रांतिकारी थोडी काही मोठे लोक गेली आणि त्यांना स्वतंत्र म्हणून आपल्याला 75 वर्ष काही अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने काही तुम्हाला झाकी इथे तयार करता आणि जेणेकरून काही चांगले संदेश किंवा स्वच्छतेच्या अनुषंगाने काही संदेश देता आले तर त्या बाबतीत खरंच कृपया करा. आम्ही काहीतरी कारणशी तिथे नक्कीच तयार त्या मंडळासाठी देण्यासाठी प्रयत्न देतो. अजून एक शेवटचं होतं की आपले परिवारात जेवढे काही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये मुलं आहेत किंवा आपल्या जवळचे काही लोक आहेत त्यांना एवढं सांगा की गणेश मंडळ आपल्या इथं काय होतं की आम्ही आपल्या नदीच्या आजूच्या किनारी तिथं बॅरिकेडिंग येथे केलं होतं. पट्टीतल्या कोणाला 20-25 जण आली होती. प्रत्येक गणपती घेऊन प्रवाह सोडत होतो. काही जण आम्हाला चुकून पूल क्रॉस करून तिकडे जाऊन विसर्जन करतो. त्याच्यात काय आनंद मिळतो काय माहिती कारण आम्ही एकदम चांगलं तयार केलं होतं निर्माणण्यासाठी कचरा उचलण्यासाठी. इव्हन 25-30 पुजारी पण आम्ही होती की जेणेकरून पूजा विधिवत करून पट्टीचे कोणाने व्यवस्थित बसून जिथे प्रवाह आहे त्या प्रवाहात नेऊन गणपती विसर्जित करतात. त्याही अनुषंगाने मी पाहिलं की खूप जणांनी म्हणजे आम्हाला की बाबा इथं पोलीस प्रशासनाचं बॅरिकेडिंग येते त्याला चुकवून कसं पुढे ह्याच्यात काय मोठेपणा वाटतो काय माहिती पलीकडच्या साईडने जाणं आणि मग तिथून ते करणार आणि ते करता करता एक माणूस मुलीसोबत वाद जातात तेव्हा आमच्या कामाने त्याला वाचवलं नसत केला ही गोष्ट वारंवार सांगावी लागत आहे. आता यावेळेस पण आम्ही बोट ठेवणारच आहे. कोणी वाव घेताना आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत. पण जर तुम्हाला माहिती की कधी काही इन्सिडेंट होऊ शकतो जर नाही वाचवता आलं तर
त्या परिवाराला काय किंमत मोजावी लागेल याचा विचार सर्व लोकांनी करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे एक विनंती आहे की आम्ही यावेळेस नदी किनारे जिथे गायकेची भेटी करू तर आम्हाला गणपती द्यावा. तिथं विधिवत आपण गुजरांच्या हातून पूजा करू आणि प्रवाहामध्ये गणपती म्हणू. जे काही छोटी गणेश मंडळ आहेत त्यांना विनंती आहे प्लीज की त्यांच्यासाठी वेळ पुढे जागा करू. त्यांनी पण त्या नावावर तिथे विधिवत पूजा आहे ती करून प्रवाहामध्ये आपण गणेश विसर्जन करू. अजून बोलायचं आम्ही आता डागूजी येते रोजी करणार स्ट्रीट लाईट इथं बंद आहे, खायमा तिथं बंद आहे, तिथे सर्व लाईट्स येते काम ऑलरेडी आम्ही केलेलं पण तिथं बंद असेल आम्हाला कळवावं. आम्ही तातडीने निघून जिथे जिथे मुख्य मार्गावरती खड्डे पडलेले आहेत ते आम्ही उद्याचं काम करत आहोत. काही जरी कोणालाही काही वाटलं की त्या गणेश मंडळाच्या जवळपास कोणती सुविधा येते असावी तर त्या अनुषंगाने आम्हाला त्यांनी एकमेकांवर पत्र द्यावं. त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीचा अंमलबजावणी आमच्या मार्फत ती सुविधा त्या गणेश मंडळाला करत आहे. फक्त शेवटचं एवढंच की सर्वांनी यावेळेस गणेश उत्सव 2-3 वर्षानंतर परत होत आहे त्या अनुषंगाने योग्य व्यवस्थित आपला गणपती आपला उत्सव व्यवस्थित करावा ही सर्वांना विनंती आहे. काहीही गरज लागल्यास नगरपालिकेला पाण्याचे असो लाईटचे असो कोणते खड्डे उभारायचे असो मग कळवावे तातडीने ते काम. धन्यवाद. Right now and press the bell icon. Never miss an update.